सर्वांना नमस्ते. तर आजची तारीख सांगतो मी, 6 ऑगस्ट 2024, आणि आज आपली बुकिंग झालेली आहे. आपल्या ट्विन रूममध्ये बुकिंग झाली आहे. ओके, तर आपले गेस्ट येतात आहे. रिक्षा पाठवली आहे रेल्वे स्टेशनला पिकअपसाठी. आणि कोणता रूम बुक झाला आहे, तर आज आपला ट्विन रूम जो खालचा रूम आहे तो बुक झाला आहे. तर व्यवस्थित सर्व क्लिनिंग झालेली आहे. हे खालून पण सर्व व्यवस्थित क्लीन केलं आहे, तरी आपल्याला इकडे हे पावडर टाकायला लागेल, म्हणजे कसं अजून व्यवस्थित होईल. तोपर्यंत मी तुम्हाला ना हा रूम बाहेरूनच दाखवतो. बघा, व्यवस्थित सर्व क्लीन हे रेडी ठेवलं आहे. आणि आपलं 3 बेड बघा व्यवस्थित लावलेले आहेत. आता तुम्हाला लाईट लावून दाखवतो, तुम्हाला प्रत्यक्ष व्यवस्थित दिसेल. बघा, ओके, बेड सर्व लावलेलं आहे. आणि त्यासोबतच आतमध्ये बघा, त्यांच्या खायला पण आपण व्यवस्था इकडे केलेली आहे. जेव्हापर्यंत आपलं बाहेरचं काम होत नाही, आता बाहेर पण मला सर्व व्यवस्थित करायचं आहे. लाद्या बिद्या व्यवस्थित सर्व प्लेन करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतरच आपण त्यांना सर्वांना एकत्र बाहेर जेवायला देणार आहे. जेव्हापर्यंत जसं चाललं होतं तसं चालू देणार आहे. बाकी बघा, हे पण सर्व व्यवस्थित सर्व क्लीन केलेलं आहे. चला, ही जी बुकिंग होती ही इन्स्टंट बुकिंग होती. म्हणजे आता आम्हाला पण माहीत नव्हतं की आज बुकिंग होणार होती किंवा आज येणार आहेत. तर त्या गेस्टनी आपल्या बुकिंग नंबरवरती 8657357426 या नंबरवरती त्यांनी आम्हाला मेसेज केलं की आम्हाला बुकिंग पाहिजे आहे. तर मी बोललो रूम अवेलेबल आहे, तुम्ही येऊ शकता. तर त्यांनी बुकिंग केली आणि ते आत्ता आले आहेत. आणि टायमिंग दिलं होतं, टायमिंग जर तुम्ही व्यवस्थित दिलं आम्हाला चेक इन चेकआउटचं, म्हणजे कधी येणार आहे ते, तर आम्ही तुम्हाला ऑटो रिक्षा पाठवू शकतो. तर ऑटो रिक्षा गेली आपल्या रेल्वे स्टेशनला, आणि ही गाडी जरा मी बाहेर काढतो आहे. कारण कसं, जरा आल्यावर जरा मोकळं वाटलं पाहिजे ना, म्हणजे जरा स्पेशियस वाटलं पाहिजे. तर गाडी बघा जरा बाहेर काढून घेतली, कारण कशी जरा मोकळं वाटेल ना जरा आतमध्ये येताना, असं ऑब्स्टिकल वाटणार नाही. तसं पण आता मला बिसलरीचे बॉटल्स आणि सर्व काही जे लागणारे वस्तू ते अवेलेबल करायचे आहेत. आणि तुम्ही विचाराल की बुकिंग करण्यासारखं वातावरण आहे का, तर एकदम सुंदर वातावरण. गरम पण नाही होत, थंडी पण नाही वाटत, सर्व हिरवंगार बघायला मिळतं. बघा, थंडीत आला ते कसं थंड असतं, पण एवढं हिरवंगार तुम्हाला बघायला नाही मिळणार सर. बघा, A to Z सर्व. हा जर रस्ता बनवला नसता ना, तर हा रस्ता पण हिरवा हिरवा असतो. आणि थोडेफार केक बेक असे पडलेले असणार, गाव बोललं की सर्व असणारच. किती छान वाटते बघा. आता जो कोणी सर्वात अगोदर खाणार त्याला मिळणार एक एक्स्ट्रा बिस्किट, कारण एक एक्स्ट्रा बिस्किट उरलेलं आहे. कोण संपवणार आहे इकडे, कोण संपवणार आहे, कोण बालू हारला वाटतं, बालूने नाही खाल्लं. अरे वा वा, दोघं जिंकलेले आहे, दोघं जिंकले. मग दोघांना अर्धा अर्धा देऊया, नाही तर भांडतील. इकडे 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 तर काय आणि कसं वाटतंय, आज आपले गेस्ट येतात आहेत पहिल्यांदा, सीझन सुरुवात झाली आहे सीझनची, तर कसं वाटतंय? मस्त वाटतंय, वाट बघतोय. आज अचानक आले? होय, सकाळीच बुकिंग आली. हा, गाडीतूनच त्यांनी बुकिंग केलेली आहे. गाडी ते ट्रेन मध्ये बसले आणि बुकिंग केली आहे ऑन द स्पॉट. वा वा वा, एकदम छान. म्हणून जरा बघा, हे गाडी का काढली जरा, हे कसं मोकळं वाटतं ना मग जरा. गेस्ट आलेत ना, तर 3 जण आहेत. तर 3 पाण्याच्या बाटल्या, म्हणजे पाण्याच्या बाटल्या जेव्हा जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही आपल्या घरातले घेऊ शकता, आणि एक आपले फ्री असतं, ह्याचे चार्जेस नसतं. पण तुम्ही जर बिसलरी मागितलं तर 20 रुपयाला. आणि बिसलरी माझ्याकडे आता सध्या नाही आहे, त्यांना बिसलरी नको आहे, त्यांना साधंच पाणी हवं आहे. बिसलरी मला आणायला जायचं आहे. आतापासून मग सर्व रुटीन चालू आपलं. अगोदर आणून काय ठेवलं, पडून राहतात ना सर्व गोष्टी. ते बघा, आपण जे ट्विन रूमच्या पाठी लावलं होतं ते पण व्यवस्थित चांगलं मी धुवून घेतलेलं आहे. आता हे आपण आपल्या ट्विन रूमच्या बाहेरच लावूया, आणि आतमधले जेवढे डेकोरेशन आहे ते पण सर्व धुवून घेतलेलं आहे. झाडं बिडं बघा, एकदम मस्त, एकदम छान.
आता इथे बघा आम्ही दुकानात चाललो आहे, तर आज आम्ही कार नाही कारनी नाही जात आहे, बघा कशाने जातो ॲक्टिवानी. भरपूर दिवसांनी ॲक्टिवा बाहेर काढली, चालू केली आहे. हो, ती पण चालू करायला पाहिजे, नाही तर बंद व्हायची, नाराज व्हायची, बोलते तुम्ही 3000 किलोमीटर गाडी चालवलात, मला इथं बघितलं नाही, पण पाऊस होता ना म्हणून. पावसात ॲक्टिवा चालवायला होतच नाही, तर पुसली आहे पावसात, आणि सामान नाही आणायचं तरी आणायला चाललो आज. असंच म्हणजे आता ही गाडी चालू केली ना टू व्हीलर, तर तो बोलतोय जरा चालूनच ठेवूया, म्हणजे बंद नको पडायला. हा ऍक्च्युली मी पण ओंकारला आधी हेच बोलायचो, पण आता गाडी कार आली आल्यापासनं ना, म्हणजे कारमध्ये दमायला होत नाही. हो, दमायला ना, आणि सामान पण भरपूर असतं ना, पण मजा ऍक्टिवा मध्ये येते. ते आम्ही आता जवळच चाललो आहे आमच्या एरियाच्या, इथे बाहेर शॉप आहे ना, इकडे चाललो आहे जरा दूध दही वगैरे घ्यायचं. ब्लीचिंग पावडर आणि दूध, दही नाही, दही पाहिजे. हो, ती बघा ब्लीचिंग पावडर आणली, अर्धा किलो मला 45 रुपीजची पडली. हे डीमार्टला अवेलेबल असते का माहीत नाही, डीमार्टला किती नाही माहीत नाही, पण आणले मी का कशाला आणले माहिती का, आता आपले गेस्ट आलेत तर कधी पण आता गेस्ट येतील ना पाठीपुढे, तर आम्ही बरोबर इकडे सर्व इकडे ठिकाणी टाकणार, म्हणजे कसं ते स्लिप नाही होणार. ती बघा कुठचं पाणी पिते, तिला पाणी भरून ठेवलं आहे तिकडे, दाखवतो बघा एकदम व्यवस्थित भरून ठेवलं आहे. बघा बा बॉटल साफ बीप करून ठेवलं आहे, बघा रात्रीचं त्यांनी भात चिकन खाल्ला नाही थोडंसं. बुब्बू आता बघा आमची बुब्बू जाडी झाली आहे, बुब्बू खायचं नाही आहे, खायचं नाही आहे. चला चला टाकूया पावडर, चला खायचं नाही आहे. बुब्बू खायचं नाही हे सर्व, बघा इकडे इकडे ना थोडी 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 अशी अशी करून माशील मिशील, ही थोडी थोडी अशी इकडे स्प्रिंकल केली पाहिजे अशी, म्हणजे जी जिकडे जिकडे सरायला होतं ना तिकडे तिकडे टाकली पाहिजे थोडी थोडी. बरोबर ना, बरोबर टाकतोय ना. आणि आता इकडे बघा भाईच्या पायाखाली पण टाकतो, इकडे टाका भाई, म्हणजे आपले कधी गेस्ट बिस्ट तुम्ही आलात ना की, म्हणजे तुम्ही कधी आलात ना की असं पडायला होणार नाही तुम्हाला. तर असं झालंय की मी तुमच्यासाठी इकडे रांगोळी टाकतोय, बघा व्हाईट 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 समोर बघा पूर्ण एकदम व्यवस्थित, आणि मी आता चालून बघितलंय एकदम व्यवस्थित वाटतंय. आता जिकडे जिकडे मला असं वाटतंय की स्लिपरी होऊ शकतो तिकडे तिकडे मी स्प्रिंकल करतोय, बघा सर्व. हे परत कसं तुम्ही कधी चालायला आलात इकडे, तर नाही स्लिपरी एवढं, बघा हे व्यवस्थित एकदम, कारण रेग्युलर आहे ना, इकडे मध्ये बघा जेवढं जेवढं वाटतं ना तेवढं स्प्रिंकल करतो. बुबू बघा पाणी पिते, बघा पाणी बघा व्यवस्थित साफ करून ठेवलं आहे. बुबू तू जाडी कशी झाली आली कालूला आली, लगेच जलेसी वाटली त्यांना, लगेच त्याचा वास आवडला ना वाटतं, पहिले आले होते खायला. हे पण आता व्यवस्थित पुसलेलं आहे, काय एवढं स्लिपरी नाही तरी थोडंसं टाकून ठेवतो. चला असं आमचं मेंटेनन्सचं काम सुरू आहे, बघा
पूर्ण 45 रुपीजची पावडर मी एकत्र एकसाथ सर्व खाली टाकलेली आहे. दर 3-4 दिवसांनी टाकेल मी. चला, सर्वात बेस्ट टायमिंग आहे संध्याकाळी 4:30 ते 6:30 ह्या 2 तासामध्ये जर तुम्ही वॉकिंग केलात की ह्यांच्या दोघांसारखा फिट होणार. चला 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 चला. आणि वॉकिंग नाही केलात तर आमच्या बुबूसारखी जाडी होणार. बुबू तू जाडी का झाली? बुबू तू जाडी का झाली? चला, तुम्ही पण कधी होमस्टेमध्ये आलात तर या टायमिंगला वॉकिंग करायला नक्कीच आहे. एकदम छान वाटतं, मस्त. जोडीला हे पण येतील बघा. बालू बस बस. तुमचा सर्वांचं स्वागत आहे शुभांगीर पाणीपुरी स्टॉल मध्ये. मॅडम बसा. इथे एक मॅडम पहिलीच बसलेली आहे. इकडे बघा भाई, या बसा इकडे. भाई मम्मी तू इकडे बसी, तू इकडे बसी आहे. भाई तुम्ही ह्याच्यावरती बसा या ना. आज मी कसं स्टॉलवाला आहे, स्टॉलवाले बसले तर तुम्ही खाणार कशी. बसा, टरडूर टरडूर आवाज करू नका फक्त. तर एका प्लेट मध्ये आहेत आपले नेहमीप्रमाणे 6 पुऱ्या. बरोबर आहे. कोण आधी खाणार कॉम्पिटिशन? गोड पाहिजे का तिखा पाहिजे का मिठा पाहिजे का गोड पाहिजे, कसं पाहिजे? तिखा मिठा मिक्स. तिखा मिठा मिक्स. किती पुऱ्या खाणार? चॅलेंज. एका एक पुरी खाल्ली की तुम्हाला मिळणार 10 रुपये. मग भाई किती खाणार तुम्ही? जाऊ दे सर्वांनी एक एक प्लेटच खावा. आणि मी काय म्हणतो, मग तुम्हाला कुठे आहे? तुम्हाला आम्ही सुकी पुरी बनवून देऊ. हे बघा, 4 प्लेटला 4 पुऱ्या. हे तुम्हाला बघूनच माहिती पडेल की हे काय आम्ही घरी बनवलेलं नाही, फक्त आमची पार्टी चालू आहे. संध्याकाळची अशी पार्टी झाली पाहिजे. हे तर माझ्याच डोक्यात असतं. मी जातो बाईकवर ना, मग फोन करतो पाहिजे का पाणीपुरी, हो बोललं तर आणणार, नाहीतर मी तिकडे खाऊन येणार. घरी येणार नाही असं नाही, मी आणतोच घरी. कारण आपल्याला सर्वांना काही जात नाही ना, पावसाचं बाहेर नाही पडत. पण बाहेरचं खाऊ नका, घरी बनवून खा. आमचं बघू नका तुम्ही इकडे. आम्ही खातो आता तुमच्यासाठी 4 बनवू 5 बनवू. दिलू तू काय खाणार? हे बघा दिलू, बघा आमची. मस्त बाहेर जोरात पाऊस पडतो आहे. आणि इकडे आमची पाणीपुरी पार्टी पहिलं भाईला भरून देऊया. भाई बघा रगडा भरतो मी. भाई तुम्ही होल एकदम बारीक केला आहेत, कसं जाणार त्याच्यात? होल मोठे करा जरा. हे बघा, या सर्वांनी रगडापुरी खायला आमच्याकडे. मस्त भरून भरून रगडा घ्यायचा. पहिले 6 पुऱ्यांना जास्त रगडा आणि नंतरच्या उरलेल्या 4-4 पुऱ्यांना कमी रगडा. भाई गोड पाणी तिखा पाणी काय पाहिजे? दोन्ही पाहिजे. हे घ्या, तुम्हाला जेवढा जळटवणे खायचा तेवढा खा. बघा हा मिठा पाणी आहे, बघा काय मस्त वाटतं आहे. हा कोणता मिठा पाणी आहे? गुळाचा आहे वाटतं. हे या सर्वांनी बघा पाणीपुरी बघूनच तोंडाला पाणी सुटेल. मग भाई तुम्ही 6 खाल्ल्या की तुम्हाला मिळणार 60 रुपये. अजून खाणार का भाई तुम्ही? येस. तर भाईचे बघा. आणि हे टाकलेलं आपण डेकोरेशन. वा वा, चला सर्वांनी असंच खायला घ्या. भाई ह्याच्यात तर रगडाच नाही गेलेला आहे. येस, खावा भाई खावा. एन्जॉय एन्जॉय. आता मम्मीसाठी दिलूने आपली सीट खाली गेलेली आहे. आणि इथे बघा आमच्या मम्मीचं मोजकं. मम्मीला काय जास्त नाही देत. इकडे फक्त मम्मीला 4 पुऱ्या भास होतात ना मम्मी. आणि मिठा पाणी 1 चमचा. आणि तिखा एकदम कमी लागतं ना, तिखा एकदम कमी, नाहीतर मग मम्मी मला देऊन टाकते सर्व. चला या सर्वांनी पाणीपुरी पार्टी करायला. कोण आलंय काय? आज आपले गेस्ट आहेत ते कुठे गेले गाजल? आज जेवण नाही त्यांचं? वा, आज डिनर नाही. कारण आज जसं आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं की तुम्हाला जर बाहेरचे चांगले स्टॉल पाहिजे असतील तर आम्ही जे बघितले ते तुम्हाला आम्ही नाव सांगू. बरोबर. हां, एक एक चमचा टाकतो. येस. तर मम्मीला फक्त आज 40 रुपयेच मिळणार आहे. या सर्वांनी खायला या. आणि आम्ही पण आता असंच खातो. आणि 1, 2, 3, 4, 5 काजलला 1 पुरी कमी कशी काय? हां बरोबर, 6. आणि हे एक्स्ट्रा आहेत बघा भाई, हे सर्व तुम्ही खायचेत. काजल तुला काय आवडतं? मीठ. मम्मी एक विचारतो, मला सर्वात जास्त आवडते दही पुरी, तुला काय आवडते?
दहीपुरी, काजू तुला शेवपुरी आणि भाई तुम्हाला दहीपुरी. मग रगडापेटीस आणि पाणीपुरी का खात आहे? सर्वात बेस्ट बेस्ट दहीपुरी, दहीपुरी बेस्ट मला पवायच्या बार्बीक्यू बीबीक्यू मध्ये जातात ना आपण, म्हणजे जे पूर्ण थाली खातात बघ, तिकडे सर्वात बेस्ट मला दहीपुरी वाटली. त्याला त्याचं अर्थ दहीपुरीचं नाव त्यांनी बोलतात ना नावाप्रमाणे दहीपुरी होती. बेस्ट एकदम बेस्ट. कधी गेला की जावा पवायच्या बीबीक्यू मध्ये, छान आहे ना. आपला व्हिडिओ आहे ना, हा आपण व्हिडिओ पण केला, तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. शुभांगी खीर बार्बीक्यू नेशन पवई असा करून व्हिडिओ टाका, तुम्हाला येईल. आणि या